नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित युगप्रवर्तक विवेकानंद स्वामी विवेकानंद त्यांच्या प्रिय अचिंगाला पत्र लिहित होते ते म्हणत होते अचिंगा ईश्वराचं सार्वभौमत्व मानल्यानंतरच धर्माचं स्वरूप आकलन होतं कुणालाही दुःखी करू नये सर्वांवर आत्मवत प्रेम असावं सर्वाभूती ईश्वरत्व आहे यातूनच अद्वैत नीतीशास्त्राचा जन्म झाला प्रत्येक सजीव प्राणी त्या ईश्वराप्रत पोचणार आहेत कुणीही अमर नाही स्थळ काळ कार्य कारण ह्यासाठी तो निराकारच विश्वरूपात साकारला आहे हाच अद्वैत विचारांचा गाभा आहे अचिंगा अनेकात एकत्व एक हीच विश्वाची रचना आहे अनेक सरिता प्रवाहित होऊन अंतिम सागरात विलीन होतात त्याप्रमाणे अनेक धर्म एकाच मानव धर्मात विलीन होतात आपापल्या कुवतीनुसार घटांच्या आकारात पाणी भरलं जाईल घटांचे आकार विभिन्न असतील परंतु पाणी एकच असणार ना तसं हे विभिन्न धर्माचं स्वरूप आहे परंतु हे सारे धर्म ज्यात विलीन होतात ते एकात्व विश्वकल्पना हा वेदांत आहे अचिंगा तुला मी सांगावं असं काहीच नाही कारण तूच सारी जीवन तत्व आचरतो आहेस आणि आज तुझ्या आचार विचारांची समाजाला गरज आहे जे कार्य मी इथे करतो आहे तेच कार्य तू तिथे कर कारण आज विश्वात जी स्वार्थ वृत्ती बोकाळली आहे परस्परांचा विनाश करण्यासाठी माणूस सरसावला आहे ही दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हायला हवी विध्वंस पुढे करून सुधारणा होतात यावर माझा विश्वास नाही जे सुंदर आहे जे जतन करायला हवं आहे ते तोडू नका जोडा हेच सांगायला हवं लिहिता लिहिता ते थांबले त्यांनी पत्र बाजूला ठेवलं आणि उठून बाहेर आले आतल्या केबिनमध्ये कल्पना येत नव्हती परंतु बाहेर प्रचंड वादळ आलं होतं वारा बेभान झाला होता तितका सागरही उचंबळून आला होता आकाशात ढकसैरावैरा धावत होते विवेकानंदांना खूप दिवसांनी मनपूर्वक हसू आलं कधीतरी एकदा मॅट्रिकला शाळेत असताना ते मित्रांबरोबर गंगासागर पाहायला गेले होते गंगा आणि समुद्र वेगवेगळा दिसतो असे लोक सांगायचे आई पण म्हणायची त्यावरती एक कथाही सांगायची त्या कथेने उत्सुकता जाणव जागवली होती पाच सहा मित्र मिळून नावेतून गंगासागरला ना पोचले छोटसं खेडं होतं ते तिथून पायी जाऊन गंगासागर ह्यात अंतर पडतं तो भाग पाहायला गेले तसं तिथे काहीच दिसलं नाही दिसला तो गंगा आणि सागर परत त्यांना एकाएकी आकाश भरून आलं नावेपर्यंत येता येता तुफान पाऊस सुरू झाला तितक्याच जोराने वारा वाहू लागला सागराला भरती येऊन त्यांची नाव हेलकावत होती नावाडी घाबरून म्हणाला आता काही खरं नाही विवेकानंद त्यावेळी नुकतेच ब्राह्मो समाजात जाऊ लागले होते ईश्वराच्या अस्तित्वाचा त्यांचा शोध सुरू झाला होता अशा वेळी कुणाला हाक मारावी कळे ना मनातून भयभीत झाले होते नाव कशी बशी किनाऱ्याला पोचली धावतच घरी गेले तेव्हा भुवनेश्वरीने विचारलं त्यांनी सत्य तेच सांगितलं ती म्हणाली ईश्वरानेच वाचवलं संकट तोच देतो आणि तोच तारूनही नेतो मग संकट देतो कशाला परीक्षा घ्यायला हे म्हणजे अतीत झालं तुझ्या ईश्वराचं मा दुःख द्यायचं मग सुख द्यायचं काटा टोचायचा आणि मग काटा काढून फुंकर मारायची हीच काम आहेत का तुझ्या ईश्वराला जाऊ दे तुला कळेल तेव्हा कळेल आज ते त्यांना कळलेलं होतं परंतु शेकडो मैल आई दूर होती तिला कसं सांगावं की मा तुझा हा नरेन आज स्वामीजीहून विश्वाला ईश्वराच्या अस्तित्वाच्या पाऊल वाटा सांगतोय भुवनेश्वरीच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले आणि एक चक्रीवादळ त्यांच्या मनात घोंगावत आलं आता रात्रभर ते त्यातच गुरफटणार होते इझाबेलमधल्या एंड मेनोरमध्ये विवेकानंद भारतीय स्त्रिया ह्या विषयावर बोलत होते सिसेन क्लबच्या वतीने मिस मार्गारेट नोबेल ह्या युवतीने त्यांना हा विषय देऊन बोलण्यासाठी आमंत्रित केलं होतं कार्यक्रमाला स्त्रियांची प्रचंड गर्दी होती विवेकानंद म्हणाले भारतीय स्त्रिया ह्या पतिव्रत आहेत रामायण काळातली स्त्री सीता द्रौपदी तारा मंदोदरी अशा कितीतरी स्त्रिया ह्या पतिनिष्ठ होत्या आणि आजही आहेत त्यांचं अस्तित्व त्यांनी परिवारात समर्पित केलं आहे परिवाराचा आनंद हा त्यांचा आनंद आहे रामायण महाभारतापासून आजच्या काळापर्यंत स्त्रियांपर्यंत सर्व स्त्रियांबद्दल विवेकानंद बोलत होते प्लीज एक्सक्यूज मी चाचणी पडेल इतका शांत सभागृह एकदम द दचकलं भाषणाच्या मध्येच कुणी उभं राहावं आणि प्रश्न विचारावा ही प्रथमच घडणारी घटना होती ते थांबले स्वामीजी तुम्ही जवळजवळ एक तास भारतीय स्त्रियांबद्दल बोलता आहात तर मला मध्येच विचारावंसं वाटलं सॉरी पण भारतीय स्त्री कुणाची ना कुणाची तरी गुलाम तर नाही तिचं स्वतःचं अस्तित्व ती विसरलेली तर नाही अजिबात नाही त्याग हा भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे सर्व गोष्टी प्राप्त करताना जेवढा आनंद होतो त्याहून अधिक आनंद त्यागात असतो सर्वस्वाचा त्याग अस्तित्वाचा आणि अस्मितेचाही त्याग भारतीय स्त्री करते असंच ना स्त्री स्वयंपूर्णा स्वयंप्रज्ञा सर्व तेजा आहे हे तिला माहिती आहे ती आदिशक्ती ती लक्ष्मी तीच ब्रह्माणी आहे याची तिला जाणीव आहे तीच सृष्टीची निर्माती आहे प्रसंगी तीच वीरांगणाही आहे भारतीय इतिहास साक्षी आहे स्त्रियांच्या वीरकथांसाठी समर्पित भाव असणं म्हणजे आपली जाणीव हरणं हे नाही मिस नोबेल तरीही मला मान्य नाही की स्त्री ही संपूर्ण परिवारासाठी समर्पित होती आहे भारतीय स्त्री परिवार संयुक्त परिवार आहे ह्या परिवारात एकच नव्हे अनेक एक स्त्रिया एकत्र राहतात त्यात वृद्ध स्त्रिया कुमारी काही असतात तेव्हा संघटित राहायचं असेल तर स्वतःला समर्पित करावं लागतं जबरदस्ती नाही नाही कुणीही कुणावर जबरदस्ती करू शकत नाही मी स्मार्गारेट नोबेल आता पाहना माझी मीच तत्व विचार तुमच्यावर लादू शकतोय का नाही ना मी जे सांगतो आहे ती परंपरागत असलेली भारतीय स्त्रियांची स्वतःची मानसिकता आहे पण आज आज काय स्वामीजी आज भारतीय स्त्री परिवारात बंदिस्त झाली आहे समाजात ती वावरत नाही कारण अनेक कारणांनी तिचं आत्मभान हरवलंय तिची अस्मिता संपली आहे त्यातलं एक महत्वपूर्ण कारण आहे दारिद्र्य आणि दुसरं कारण आहे शिक्षणाचा अभाव परंतु तुम्ही सांगता भारत ही सुवर्णभूमी आहे भारत ही सुवर्णभूमी होती भारतावर शक यहुदी हुण यांनी आक्रमण केली तशीच मुस्लिमांनीही केली सोरटी सोमनाथ या मंदिरावर सोळा आक्रमणं झालीत प्रचंड संपत्ती लुटून नेली तिथूनच काय भारतातून अनेक ठिकाणहून ही संपत्ती कधी राजरोसपणे कधी गुप्तपणे कधी शासन करून नेली पुरुष दुबळा झाला लढण्याची मानसिकता संपली परिणामी तुम्हा इंग्रजांनी धूर्तपणे भारतावर जाळं टाकलं साधा सरळ मनाचा भारत अडकला आज शंभर वर्ष आपलंच राज्य भारतावर आहे आमच्याच देशात येऊन आम्हाला दोष देता दोष तुमचा नाही तुम्ही इंग्रज धूर्त आहात राजनीती जाणता रसिक आणि सभ्य आहात जीवनाचा उपभोग घेण्याची कला तुम्हाला अवगत आहे आणि साम्राज्य विस्ताराची महत्त्वाकांक्षा तुमच्याजवळ आहे तुमच्या राज्यातला सूर्य मावळू नये एवढी सत्ता तुम्ही आज निर्माण केली आहे मग काय झालं झालं काही नाही दोष भारतीयांचाच आहे इतिहासाची आत्मविस्मृत पानच्या पानं तो विसरला कारण प्रत्येक वेळी संघर्ष करून तो थकला आक्रमणं परतवून थकला परंतु सांगतो भारत हा पारतंत्र्यात राहणार नाही एक दिवस तुम्हाला भारत सोडावाच लागेल पुन्हा ते स्वामीजी मधुर वाणीत तुम्ही प्रतिशह देत आहात आज भारताची स्थिती तुमच्यामुळे हे सत्य आहे तुम्ही खरोखरीच बुद्धिमान आहात आम्ही गुलाम तर तुम्ही परदेशात जाऊन तुम्ही राज्यकर्ते झालात किती वेळ लढणार किती वेळ युद्ध करणार यू डोंट माइंड स्वामीजी याचा अर्थ असाही होतो की तुमच्यात वीरता नाही पुन्हा कोणी आक्रमणच करणार नाही अशी दहशत नाही भारत हा वीरांचाच देश आहे भारतावर जितकी आक्रमणं झालीत तितकीच आक्रमणं पृथ्वीच्या पाठीवर एखाद्याच देशात झाली असतील परंतु गुलाम झाला आहे तो आता परंतु आता फार काळ नाही याचं कारण ते थांबले मनात म्हणाले केवळ संघटनांचा अभाव आणि तो अभाव निर्माण झालाय धर्माचे शतखंड झाले त्यात पंथोपंथ होऊन खंड झालेला धर्मसमाज संघटित करू शकला नाही ते प्रगटपणे म्हणाले मिस मार्गारेट नोबेल तुम्हाला प्रथम भेटीत मी अहमभावी वाटलो असेल परंतु भारतीय पुरुषांची गुलामीची मानसिकता असल्याने त्यांनी स्त्रियांना परिवारापुरतं मर्यादित केलं त्यांच्या सुरक्षिततेसाठी दुसरं काही करणं त्यांना शक्य नव्हतं परंतु मला विश्वास आहे की स्त्री पुन्हा नवतेजाने झळाळून उठेल ती हसली तेही हसले तिने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला विवेकानंदांनी हात जोडले नमस्कारासाठी तिनेही त्यांचं अनुकरण करीत त्यांना नमस्कार केला पुन्हा भेटीन अवश्य परंतु येताना काही टॉपिक घेऊन या वादविवाद करण्यासाठी ती खळाळून हसले गौरवर्णाची निळसर डोळ्यांची मानेपर्यंत केस असलेली सुंदर मार्गारेट नोबेल स्वामीजींच्या भाषणाने प्रभावित झाली होती जाता जाता तिच्या मनात भारताविषयी अनेक विचार होते मनातून भारत बघण्याची इच्छा होती तिच्या मनात निर्माणही झाली होती दोन दिवसापूर्वी एका व्याख्यानात विवेकानंदांनी भारतभूमीचं वर्णन करताना म्हटलं होतं विश्वातले सारे ऋतू भारतात आहेत सर्व प्रकारचं वातावरण भारतात आहे तिथे वाळवंट आहे तिथे हिमालय आहे तीन बाजूला महासागर आहेत एकाच ठिकाणी सारं पाहायला मिळावं असा दुसरा देश नाही आत्मिक समाधान सुखशांती जीवनाला लाभलेली सुंदर नैतिक परंपरा आहे भारत समृद्ध आहे ज्ञानाने साधनेने मनाच्या सौंदर्याने माझा भारत म्हणून मी म्हणत नाही अनेक नद्या हिमालयातून प्रवाहित झाल्यावर आपापलं क्षेत्र संपन्न करीत जातात तसेच अनेक पंथप्रणाली धर्म परंपरा एकाच हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या वाटा आहेत भारताचं वर्णन ऐकताना मनातून आल्प्स पर्वत बाजूला झाला त्या जागी हिमालय आला नितांतरम्य स्वित्झर्लंड बाजूला होऊन भारतातील घनदाट जंगलं मनात आली ज्ञान विज्ञान समाजाला देणाऱ्या ऋषी मुनींची भारतभूमी तिच्या नेत्रासमोर साकारली आज भारतीय स्त्री संदर्भात विवेकानंद बोलत असताना तिचं मन पुन्हा पुन्हा भारतात गेलं कशा असतील ह्या पतिव्रता स्त्रिया कशा असतील ह्या वीरांगणा कसं असेल तिथलं त्यांचं आतिथ्य कशी असेल त्यांची मानसिकता कसा असेल त्यांचा परिवार एकदा हे सारं बघायचंच हे तिच्या त्याच्या मनात आलं ती घरी परतली घरी पर परतल्यावर सुद्धा तिचं मन विवेकानंदांच्या विचाराने प्रभावित झालं होतं इंग्लंडमध्ये येऊन त्यांना केवळ महिनाच झाला होता परंतु सकाळी व्याख्यानं आणि त्या व्याख्यानाला होणारी प्रचंड गर्दी पाहून लोक म्हणत झंझावाती हिंदू ह्या देशात आलाय सायक्लोनिक हिंदू ह्या देशाला आलाय मार्गारेटला आश्चर्य वाटत होतं ब्रिटिश साम्राज्याचा केंद्रबिंदू असलेल्या इंग्लंडमध्ये ती वेदांताची वाणी प्रवाहित होत होती बुद्धिमान लोक ती मनापासून ऐकत होते समजावून घेत होते कधीतरी कोणीतरी विचारायचा तुम्ही भारतात सतत गौरवशाली उल्लेख करता परंतु हिंदू लोकांनी केलं तरी काय आजवर ते एकाही जातीला देशाला जिंकू शकले नाही मग त्यांचा एवढा गौरव आपण का करता भारत कोणत्याही देशाला जिंकू शकला नाही हे म्हणणं अज्ञानी माणसाचं आहे कारण स्वबांधवांचं आणि इतरांचं रक्त सांडून त्यावर राज्य करणं भारताला मान्य नाही इतरांवर जय कशाला मिळवायचा धनासाठी की राज्यसत्तेसाठी परमेश्वराने भारताला दातृत्वाचा वारसा दिला शिवाय हिंदू लोकांनी नेहमीच शांतीचा प्रसार केला आहे आणि म्हणूनच मला त्यांचा गर्व वाटतो मला माझ्या भारताचा गर्व वाटतो मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा समारोप येथेच करते आहे हरिओम तत्स श्रीरामकृष्णापणस्तो